अर्जंत, फतेह शिकस्त आणि पावनखिंड या तीन चित्रपटांनंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा शेर शिवराज हा सिनेमा येत्या 22 एप्रिलला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. तूर्तास या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. शिवराज अष्टकातील शेर शिवराज हे चौथं पुष्प आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या वधाचा शिवप्रेमींना अभिमान वाटावा असा प्रसंग या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर हे शिवराज अष्टक फिल्म सिरीज घेऊन येत आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथांची 8 सिनेमांची मालिका आहे. या अष्टकामधील फरजंद हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर फतेह शिकस्त आणि पावनखिंड हे चित्रपट आले. आता या शिवराज अष्टकातील चौथा चित्रपट शेर शिवराज प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. याआधी आलेला पावनखिंड हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला होता. शेर शिवराज या सिनेमातही अभिनेता चिन्मय मांडलेकर हा शिवरायांची भूमिका साकारणार आहे. तर माँ जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा झळकणार आहेत. पण यावेळी बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खुद्द दिग्पाल लांजेकर हे बहिर्जी नाईक यांची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहेत. या निमित्ताने प्रथमच त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. पण याच गोष्टीमुळे चाहते काहीसे नाराज असल्याचं दिसत आहे. फरजंदमध्ये प्रसाद ओकने बहिर्जींची भूमिका जिवंत केली होती. पण या नंतरच्या फतेह शिकस्त आणि पावनखिंड या दोन्ही सिनेमात हरीश दुधाडे हा बहिर्जींच्या भूमिकेत दिसला होता. अनेकांच्या मते बहिर्जींच्या भूमिकेसाठी हरीश हाच परफेक्ट आहे. पण शेर शिवराज या सिनेमात बहिर्जी नाईक यांची भूमिका स्वतः दिग्पाल लांजेकर साकारणार आहेत. त्यांनी स्वतः याचं पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे या गोष्टीसाठी प्रेक्षक काहीसे नाराज झालेत. त्याचप्रमाणे या चित्रपटाचं विशेष आकर्षण म्हणजे या सिनेमात अफजल खानाच्या भूमिकेत बॉलिवूड अभिनेता मुकेश ऋषी झळकणार आहेत. विशेषतः त्यांचा अफजल खानाचा लुक त्यांच्या भूमिकेला तंतोतंत साजेसा असा असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी देखील प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ही भूमिका साकारायला मिळणं आणि अशा दिग्दर्शकासोबत काम करायला मिळणं हे ते त्यांचं भाग्य समजतात. तसंच या सिनेमात वर्षा उसगावकर, मृण्मयी देशपांडे, समीर धर्माधिकारी, अक्षय वाघमारे, ऋषी सक्सेना, ईशा केसकर, वैभव मांगले, सचिन देशपांडे, संग्राम साळवी अशी भली मोठी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. याआधी आलेला पावनखिंड हा सिनेमा तुफान लोकप्रिय झाला होता. त्याचप्रमाणे शेर शिवाजी या सिनेमासाठीही प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.